अगं मावशी किती दिवसांनी भेटतोय आपण हो ना आमच्या शाळेत सलग तीन दिवस कार्यक्रम झाले काय काय आणि किती किती सांगू तुला असं झाले <laughs> तू माझी लाडकी मावशी आहेस आणि तुझा मराठी भाषेवर किती प्रेम आहे हे मला माहिती आहे हो <laughs> मला पण सगळं ऐकायचंय रेवा एकच एक मिनिट <laughs> आता सांग अग एक दिवस आमच्या शाळेत निबंध स्पर्धा घेतल्या एक दिवस आयत्या वेळच्या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेतल्या आणि प्रत्यक्ष मराठी भाषा दिनाच्या दिवशी या स्पर्धांचा बक्षीस समारंभ झाला पाहुणे कोण होते माहीत आहे का माझ्या सगळ्यात आवडत्या कवयित्री अरुणाताई ढेरे मलाही निबंध स्पर्धेत बक्षीस मिळालं बरं का अरे बाप रे तू म्हणजे मराठी भाषा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमांचा सा वृत्तांतच सांगितलाच मला पण रेवा खरं सांगू का मला ना नीटचं सविस्तर असं काही कळलंच नाहीये तू असं करतेस का मला लिहून दे हा सगळा वृत्तांत म्हणजे ना मी माझ्या सगळ्या भाषाप्रेमी मैत्रिणींना हा वाचायला देऊ शकेन अरे बापरे वृत्तांत लिहून देऊ म्हणतेस म्हणजे वृत्तांत लेखन हो हो वृत्तांत लेखनच आता नववीतल्या मुलीला यायला हवं ना वृत्तांत लेखन करायला अग हो खरं सांगू का मलाही समजून घ्यायचं आहे लेखन कसं करायचं ते ए मावशी मला सांग ना जरा कसं लिहू ते अग हो मी तर शिक्षिका आहे आणि त्यातून मराठी भाषा विषयाची मग मी तुला काय नाही सांगणार वृत्तांत लेखन कसं करायचं ते हा सांग सांग अग अगदी आहे हे बघ आता तुम्हाला जे जे सांगितलंस ना तेच अधिक तपशीलवार आणि नेटक्या भाषेत सांगायचं म्हणजे म्हणजे घडलेल्या घटनेचे यथातथ्य वर्णन वृत्तांत लेखनात अपेक्षित असतं आता यथातथ्य म्हणजे काय तर थोडक्यात जसे घडले तसे हम्म त्यात तुमचा राग लोभ आनंद दुःख किंवा आश्चर्य इत्यादी तीव्र भावना व्यक्त करणं अपेक्षित नसतं हु. हां आणि रेवा आणखी एक म्हणजे वृत्तांत लेखनात कल्पनेला अजिबात वाव नसतो लेखनात सत्यकथन आणि वस्तुनिष्ठता यालाच महत्त्व असतं कळत आहे हो पण मावशी वृत्तांत लेखन करताना वेळ ठिकाण तारीख ही माहिती सुद्धा द्यायला हवी ना ग हो तर अगं ती तर अपरिहार्य आहे तुला सांगू का हे बघ सभा संमेलनं शिबिरं कार्यशाळा इत्यादी विषयीच्या एखाद्या घटनेसंबंधी सविस्तर आणि क्रमवार माहिती देणं वृत्तांत लेखनात अपेक्षित असतं कळतंय हो मावशी मी समजून घेते थोडं थोडं आणि हो लेखन करताना या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेव उदाहरण म्हणजे घटना कुठे आणि केव्हा घडली ह्याचा अचूक तपशील लिहायला विसरू नकोस आणि अत्यंत वास्तव आणि मोजक्या शब्दात स्पष्टीकरण लिही घटनांचा क्रम नीट लक्षात घेऊन लिही भाषा ही वास्तवदर्शी असू दे आणि संबंधित घटनेत सहभागी झालेल्या व्यक्तींचा योग्य रीतीने नामोल्लेख करायला मात्र विसरू नकोस छान मथळा दे मी तुला लिहूनच दाखवते वृत्तांत लेखनाचा नमुना मराठी भाषा दिन उत्साहात साजरा भोर जिल्हा पुणे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालय येथे मराठी भाषा दिन दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी किशोर व कुमार गटातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी आयत्या वेळच्या विषयावर वक्तृत्व स्पर्धा झाल्या दोन्ही स्पर्धात एकूण एकशे बावीस विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाला या समारंभासाठी प्रसिद्ध कवयित्री माननीय डॉक्टर अरुणाताई ढेरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या विजेत्या स्पर्धकांना त्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली सरस्वतीच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली कविवर्य कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेतील योगदान व मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर प्रमुख पाहुण्यांनी सुरेख विचार व्यक्त केले कविवर्य कुसुमाग्रज यांचा सत्तावीस फेब्रुवारीला वाढदिवस असतो कुसुमाग्रजांनी कविता नाटक ललितलेख इत्यादी विविध साहित्य प्रकारांचे विपुल लेखन केले आहे त्यांचे लेखन अतिशय तेजस्वी प्रेरणादायी आहे इत्यादी विचार त्यांनी मांडले तसेच माझ्या मराठी मातीचा लाव ललाटा स्टिळा या कुसुमाग्रजांच्या कवितेचे वाचनही केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे मराठी भाषा विभाग प्रमुख श्री अरविंद रानडे यांनी भूषवले विद्यार्थी प्रतिनिधी अस्लम शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली रेवा मस्ता म्हणजे अगदी मनापासून समजून घेतलंयस तू वृत्तांत लेखन कसं करायचं ते आणि वृत्तांत लेखनाचा छान प्रयत्न पण केलास आणि आपल्या दोघींच्या संवादातून वृत्तांत लेखनाविषयी योग्य प्रकारे चर्चाच झाली म्हणायची हो, नाही का हो. <laughs> बर आता तू काय करायचंस तर वेगवेगळ्या विषयांवर आटोपशीर आणि आकर्षक पद्धतीने वृत्तांत लेखन करण्याचा सराव कर हुं? नक्की हो बर आता मला निघावं लागेल हां आपण परत भेटूयाच हो थँक्यू आपण काय शिकलो वृत्तांत लेखन कसे करावे हे शिकलो वृत्तांत लेखन करताना खालील मुद्द्यांचे महत्त्व समजले सत्यकथन व वस्तुनिष्ठता कल्पनेला वाव नाही घटनेचे अचूक व परिपूर्ण लेखन स्थळ काळ व्यक्ती यांचा अचूक उल्लेख घटनांचा क्रम वास्तवदर्शी भाषा तारीख वेळ ठिकाण देणे आवश्यक स्वाध्याय खालील विषयांवर वृत्तांत लेखन करा एक महाराष्ट्र विद्यालय चिपळूण येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता सप्ताह साजरा करण्यात आला दोन आविष्कार निगडी या संस्थेतर्फे विज्ञान दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन